राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये पवार साहेब यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटीलजी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये एक मतांनी प्रस्ताव पारित करण्यात आला. अजित पवारजी ज्यांना आम्ही आधी विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला होता त्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका पक्षाला मान्य नाही आणि या प्रस्तावामध्ये त्यांना त्या पदापासून हटवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जोपर्यंत पुढचा नेता निवड होत नाही तोपर्यंत सर्व घटनात्मक अधिकार कायदेशीर अधिकार आमदार जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्याकडे देण्यात आलेले आहे. बैठकीमध्ये जे आमचे 54 आमदारांची संख्या होती त्याच्यातले 5 लोक अजून आमचे संपर्कात आलेले नाही. 6 लोक रस्त्यामध्ये पोहोचताय. उरलेले सर्व आमदार पक्षाच्या सोबत या बैठकीत होते आणि जी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे जरी राज्यपाल महोदयांनी जे आमचं पत्र आम्ही हाजरीसाठी घेतलं होतं सह्यांचा त्याला कुठेतरी पत्र जोडून त्याच्या आधारावर नवीन सरकारची शपथविधी करण्यात आलेली आहे. 30 तारखेपर्यंत या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या सरकारला जेव्हा विधिमंडळचं अधिवेशन सुरू होईल आमदारांच्या शपथविधी झाल्यानंतर स्पीकरच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना पराभूत करू आणि हा सरकार पटलावर पडेल आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की या राज्यामध्ये महाआघाडी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सत्ता सरकार या राज्यामध्ये निर्माण होणार आहे. आमचे आमदार मुंबईत राहणार आहे. शिवसेनेचे आमदार मुंबईत आहे. काँग्रेसचे आमदार मुंबईत आहे. मित्रपक्षाचे आमदार मुंबईत आहे. आणि निश्चित रूपाने देवेंद्रजींनी जे सरकार स्थापित केलेलं आहे म्हणजे गुपचूप चोरी चोरी चुपके चुपके असा कुठलाही सरकार या राज्यात टिकणार नाही. या सरकारला पवार यांची हकालपट्टी करत आता विधिमंडळ पक्षनेते पदी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.